आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की ही सरकारची सगळ्यात पहिले आर्थिक धोरणांमध्ये ती डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी होती. जितके पण गव्हर्नमेंट सेक्टर्स होते, जितके पण गव्हर्नमेंट स्कीम्स होते, गव्हर्नमेंट फॅक्टरीज, इंडस्ट्रीज, कंपन्या होत्या, त्याच्यामधनं ते डिसइन्व्हेस्ट करतायत, त्याच्यामधनं ते गव्हर्नमेंटचा शेअर मागे घेतात आणि ते ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशनसाठी रस्ता खुला करतात. यांनी भारत देशाचं खूप नुकसान होणार आहे. जिकडे एक बरेचसे 70% लोक हे गरिबीमध्ये अजून राहतात, पॉवर्टी, ओव्हर पॉप्युलेशन, अनएम्प्लॉयमेंट हा खूप मोठा प्रॉब्लेम असताना हे करणं देशाचं खूप मोठं आर्थिक नुकसान करणार आहे. आणि त्याच तेच म्हणत असताना दुसरी आमची सर्वात महत्वाची मागणी अशी आहे की NRCCA आणि NPR हा जो कायदा अंमलात आणलाय तो मागे घ्यावा. सर्वात पहिले हा कायदा आर्टिकल 14 आणि 15 व्हायोलेशन मध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ हे सांगतं की धर्माच्या आधारावरती, जातीच्या आधारावरती भेदभाव होऊ नये शकत आणि त्या धर्माच्या आधारावरती कुठलाही कायदा बनू नये शकत. तर जेव्हा तुम्ही फक्त हे म्हणता की आम्ही रेफ्युजीज मधल्या हिंदूंचं, सिखांचं, बौद्धांचं, जैनांचं आणि ख्रिश्चनांचं त्यांना नागरिकत्व देऊ आणि मुसलमानांचं नाव अवॉइड करता, तेव्हा हे खरं दिसतं की हा मुद्दा आणि हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे. पण खऱ्या अर्थाने आपण जर हा कायदा समजून घेतला तर आपल्याला हा कळेल की हा कायदा फक्तच मुसलमानांच्या विरोधात नाही आहे, तर हा कायदा 40% हिंदूंच्या विरोधातही आहे. तुम्हाला बरेच भटके समाज दिसतील, तुम्हाला विमुक्त जाती दिसतील, तुम्हाला डीनोटिफाईड ट्राईब्स दिसतील, डीक्रिमिनलाइज ट्राईब्स दिसतील, नोमॅडिक ट्राईब्स दिसतील, आदिवासी दिसतील, बहुजन दिसतील, तृतीयपंथी समाज दिसेल. या सगळ्यांना हा प्रश्न पडतो की आम्ही कागद कुठनं दाखवू. जेव्हा एक देश हा म्हणतोय की हम कागद नाही दिखायंगे, तेव्हा तुम्ही हा प्रश्न समजून घ्या की या देशातल्या सगळ्या वंचितांसमोरचा प्रश्न आहे की आम्ही कागद दाखवू कुठनं. 3 जानेवारी 2018 महाराष्ट्र बंद भीमा कोरेगावच्या विरोधाच्याच वेळेचं उदाहरण सांगतो. महाराष्ट्रामध्ये 43 डिस्ट्रिक्ट आहेत. एका मुंबईमध्ये एक दगड फेकला गेला म्हणून तुम्ही 43 डिस्ट्रिक्टचं जनरलायझेशन नाही करू शकत. आज 42 डिस्ट्रिक्टमध्ये बंद शांतपणे पार पाडला जातोय आणि तरी मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की हा बंद शांततेत पार पाडूया. आपला लढा थेट RSS नरेंद्र मोदी आणि अमित शहाशी आहे आणि आपल्याला सर्वांना हा बंद शांततेत पार पाडून आपल्याला जो संदेश पोहोचवायचा आहे तो महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत, महाराष्ट्राच्या आवामपर्यंत आपण पोहोचूया. आणि मी पत्रकारांना पण ही विनंती करतो की जनरलायझेशन करून मागच्या महाराष्ट्र बंदला जसं काळं बोट लावलेलं तसं ह्या महाराष्ट्र बंदला नका लावू.